बुक्स दॅट स्पीक मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे एकदा चिन्नासूर आणि चिकासूर या दोन असुरांना भटकणारा एक बोकड दिसला दोघांनाही तो बोकड हवा होता अखेर मसाला ताक पिण्याची स्पर्धा लावून त्यात जो जिंकेल त्याला तो मिळणार असं ठरलं चला असुरांनी ताक पिऊन दाखवे पर्यंत आपण एकीकडे अपूर्णांक आणि दशांश संख्या शिकूया ऐकूया गोष्ट बोकड कुणाला मिळाला ओरिजिनल स्टोरी हू गॉट दी गोट बाय प्रथम बुक्स गोष्ट लिहिली आहे अपर्णा अथ्रेय चित्रांकन श्रेया सेन मराठीत अनुवाद जुई कुलकर्णी गोष्टीचं वाचन असावरी दोषी बँ सगळीकडे पाण्याचा फवारा उडवत चिकासूर पळत ओरडत सुटला बोकड बोकड मला एक बोकड सापडलाय मी ऐकला त्याचा आवाज चिन्नासूर गडगडाटी आवाजात ओरडला माझा आहे तो बोकड चिकासूर ओरडला मुळेच नाही तो बोकड माझाच आहे तोवर सगळे शेजारी पाजारी जमा झाले गणितासुरी नावाची आकड्यांवर प्रेम करणारी असुरी म्हणाली बोकड कुणाला मिळणार हे ठरवण्यासाठी काहीतरी मार्ग शोधायलाच हवा ना त्यावर हा हासूर म्हणाला चला आपण दोघांची एखादी स्पर्धा लावू ना मी गुण मोजतो चांगली कल्पना आहे चालेल ताक पिण्याची स्पर्धा लावली तर जो पहिल्यांदा मसाला ताक पिऊन संपवेल त्याला हा बोकड मिळेल ठीक आहे चिन्हासुरानेही आपला होकार दर्शवला चिकासुराने मसाला ताकाने भरलेले दोन भले मोठे हंडे आणले त्यांच्यावर मापांच्या खुणा केलेल्या हो होत्या एक पंचमांश म्हणजेच वन फिफ्थ दोन पंचमांश म्हणजेच टू फिफ्थ तीन पंचमांश म्हणजेच थ्री फिफ्थ चार पंचमांश म्हणजे फोर फिफ्थ आणि पाच पंचमांश म्हणजेच अख्ख दोन्ही असुरांनी जिभल्या चाटायला सुरुवात केली हा हाहासूर दोघांकडे पाहत म्हणाला चला तयार ना एक दोन साडेबाळे तीन चिकासुराने लगेच मोठा घोट घेतला पाठोपाठ चिन्नासुरानेही राक्षसी घोट घेतला हा हासुराने लगेच स्पर्धेचं समालोचन सुरू केलं तोरडला या ठिकाणी चिन्नासुराने चांगली सुरुवात केली आहे पण चिकासुराने या ठिकाणी जबरदस्त आघाडी घेतलेली आहे चिकासुराने पहिल्या घोटातच दोन पंचमांश म्हणजे टू फिफ्थ ताक संपवलाय चिन्नासुराने मात्र फक्त एक पंचमांश ताक पहिल्या घोटात प्यायला आहे गणितासुरी म्हणाली दुसऱ्या घोटानंतर मात्र सामन्याचं पारड फिरलंय चिन्नासुराने चार पंचमांश ताक संपवलंय तर चिकासूर मात्र अजून तीन पंचमांश ताकच पिऊ शकलाय गणितासुरी ओरडली हा हा सूर, सूर काय का आता चिन्हासूराच्या हनुवटीवरून ताकाचे ओघळ खाली यायला लागले चिकासुराचे सुद्धा गाल सारखे फुगवून फुगवून खूप खुँग दुखायला लागले होते चला आता शेवटचाच घट राहिलाय हा हा सूर जोरात ओरडला अगदी प्रयत्नपूर्वक त्या दोघांनी आपापले ताकाचे हंडे उचलले आणि ते संपवायला सुरुवात केली सगळ्या प्रेक्षकांनी आपला श्वास रोखून धरलेला होता अय्या दोघांनी हांड्यातलं पाच पंचमांश ताक एकाच वेळी संपवलं की गणितासुरी ओरडली चिकासूर आणि चिन्नासूर या दोघांनी एकमेकांकडे बघितलं आणि पुढच्याच क्षणी त्यांनी सगळी धरती हादरवून टाकतील असे जोरदार ढेकर दिले सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला या दोघा असुरांमध्ये कोण जिंकलं याबद्दलचा निर्णय ऐकण्यासाठी सगळेच जण आतूर झाले होते पाच पंचमांश म्हणजेच एक अख्ख हा डाव तर बरोबरीच सुटला निर्णय करायला आणखी एक डाव खेळला पाहिजे चिकासूर म्हणाला चालेल की मी तयार आहे चिन्हासूर म्हणाला मात्र त्याआधी एक छोटीशी डुलकी काढायला हवी चिकासूर म्हणाला हो हो हे मलाही मान्य आहे चिन्नासुराने संमती दिली दोन्ही असूर आनंदाने तिथेच जमिनीवर आडवे झाले आणि क्षणार्धात घोरायला लागले इकडे हा सगळा प्रकार घडत असताना बोकड मात्र तिथला कोवळा हिरवा चारा फस्त करून कधीच गायब झालेला होता तर कशी वाटली ही गमतीशीर गोष्ट कोणाला बोकड मिळाला मिळाला कोणाला नाही ना तर अशाच आणखी मजेदार गोष्टी ऐकण्यासाठी बुक्स दॅट स्पीक या चॅनलला जरूर भेट द्या यूट्यूबवर आणि वेगवेगळ्या पॉडकास्टिंग चॅनल्सवर वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट बुक्स दॅट स्पीक डॉट कॉम भेटूया पुढल्या गोष्टीत बाय बाय धन्यवाद